या बातमीचे प्रायोजक आहे उमामा फॅशन विजापूरवे सोलापूर। शहराच्या विविध भागांमध्ये अवैधरित्या पान टपरींवर मावा बिनधास्तपणे विकला जातोय। केवळ माव्यावर बंदी म्हणायचं आणि दुसरीकडे अवैधपणे मावा विक्री करायची, या पान टपरी चालकांवर नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, याचा मुख्य सूत्रधार कोण, मावा विक्री बंदी झालीच पाहिजे अशी भूमिका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं घेतली। शहरातील अनेक युवक माव्याच्या व्यसनाधीन झाले असून याच माव्यामुळे आरोग्यास धोका निर्माण होऊन काँग्रेसचं प्रमाण जबड्याचे विकार स्किनचे प्रकार उद्भवत आहेत। इकडे पोलीस प्रशासन हप्ते घेण्यात व्यस्त आहे तर इकडे मावा विक्रीतही तीन प्रकार आहेत, ओला, सुका आणि कोरडा मावा। हा तिन्ही प्रकारचा मावा शरीराला अतिशय घातक असतो तर सोलापुरात याचा जीव घेणा माव्यामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत। अशीच उदाहरणे राष्ट्रवादी विकास काँग्रेसनं उघडकीस आणत अवैध मावा विक्रीचा पर्दाफाश केला असून याबाबत आता राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आक्रमक झाली आहे। तात्काळ यावर बंदी आणावी आणि मावा विक्री करणाऱ्या पान टपरी चालकांचाही बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्याकडून केली जाते। याबाबत लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सोलापूरच्या पालकमंत्र्यांना हे तिन्ही प्रकारचे जीवघेणे मावे भेट देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य सुहास कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। रेडीमेड कापड क्षेत्रात अग्रेसर असलेलं एकमेव नाव म्हणजे उमामा कलेक्शन। बच्चों से लेके बड़ों तक एकही चॉइस उमामा फॅशन। आमच्या इथे जीन्स, टी-शर्ट्स, ट्राउजर्स, शर्ट्स, पॅंट्स, जॅकेट्स आदी व्हरायटीज उपलब्ध। तसेच दिवाळी, होळी, रमजानी, बकरी ईद, आंबेडकर जयंतीचेही शॉपिंग करा। आमच्या ग्राहकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर उमामा फॅशन मक्का मस्जिद शेजारी विजापूरवे सोलापूर। संपर्क 9921037094।